मुख्यमंत्र्यांनी तुमकां क्लॅरिफिकेशन दिलें काय अशा तरेची बातमी घालच्या पयली कन्फर्म करपाक जाय आयदर मुख्यमंत्र्याच्या ऑफिसाक किंवा आमकां पार्टीक विचारल्यार आमी सांगू शकपाचे मुख्यमंत्री मॅनिपालान गेल्ले त्यांचो नातेवाईक एक ॲडमिट आसा आणि त्याच्या खबर घेवपाक म्हणून मुख्यमंत्री मणिपालान गेल्ले कोणे तरी त्यांना मणिपालान पळयतकच इमिजिएटली बातमी त्यांच्यानी हे करपाक सुरवात केली की मुख्यमंत्री बरे ना आणि त्याका लागून ते ॲडमिट झाल्यात वगैरे वगैरे पण त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी क्लॅरिफिकेशन दिले आणि येतकच आणि हांवें तुमच्या माध्यमातल्यान सगळ्यांक सांगपाक सोदतां की तशें कांयच ना मुख्यमंत्री हे स्वता मणिपालान कोणाची खबर घेवपाक नातेवाईकाची गेले आणि ते थोडा वेळ 15-20 अर्धे मार्च सुमार थंय आशिल्ले बंगल्यावर बरोबर होतो मी कार्यालयात आलो आणि ते मणिपाल मध्ये गेले मी कार्यालयातून बंगल्यावरून खाली इकडे येईपर्यंतच सुरुवात झाली इमिजिएटली आणि मला कोणीतरी फोन करून विचारला की कसा एक्झॅक्ट म्हटलं बाबा बरोबर होतो आम्ही ते कोणाची तरी विचारपूस करण्यासाठी मणिपाल मध्ये गेले म्हणून मी सांगितले सर आता कसे असं की ऑफिशियली मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयांच्या थ्रू कलेक्टर ऑफिस त्यांना नोटीस धाडप असे चालू असा पण दिसतं एखादी बातमी घालच्या पहिली कन्फर्म करपाक जाय एखाद्या कोणाची घालच्या पहिली कारण इज नॉट फेअर कारण बऱ्याच संबंध देशभरा वेल्यान आमकां फोन येवपाक सुरवात झाली कारण आता कशें आता ती बातमी सोशल मिडियाचेर गेली मागीर ती इमिजिएटली सगळ्यांक पावता आणि ताका लागून बऱ्याच कडेन हे बरोबर दिसना असे दिसतात त्यामुळे अशा तरेच्यो बातम्यो एखाद्याच्या हेल्थच्या संदर्भातल्या बातम्यो घालच्या पहिली मात्रे त्या कन्सर्न ऑफिसात त्यांच्यानी कोणी असू दे पत्रकारांनी विचारपाक जाय विचारपूस केल्याशिवाय एक्झॅक्ट परफेक्ट आपल्याक खबर असल्याशिवाय घालपाक जायना असे म्हाका दिसता हाच्या पहिली आणि एकदा हाच्या संदर्भात केली मुख्यमंत्री बदलता आणि किती अशाच पद्धतीची ती वेगळी बातमी असू शकता ती एक पॉलिटिकल पण दुसऱ्याच्या हेल्थाचे अशा तऱ्हेचे राजकारण कोणेच करचे ना.